नाही खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला तो निर्णय सर्वांसाठी अंतिम असतो आणि अपेक्षेप्रमाणे मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती केली होती का मला खाता बदलून द्या, काम करण्याची संधी तुम्ही जी दिली ते मी पुऱ्या राज्यभर करेन, परंतु एकंदरीत कदाचित आपल्याला ज्या खात्यामध्ये आपण काम करतो माझी जी इच्छा होती एक रुपयामध्ये पीक विमा व्हावा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाने तो मंजूर करून दिला. माझी इच्छा होती का नमो योजना जशी सन्माननीय पंतप्रधान महोदयाच्या नावाने 6,000 देतात आपल्या राज्याने 6,000 द्यावे, तेही 6,000 रुपये 12,000 रुपये आपण ते काही शेतकऱ्यांचे राशन कार्ड बंद झाले होते त्यांना प्रति कुटुंब 1,500 प्रमाणे आपण त्यांना तेही पैसा ऑनलाईन देण्याची सिस्टीममध्ये सर्वे केला आणि राज्यभर त्याची आता मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी होऊ लागली. आणि दुसरं सन्माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाच्या नावाने जी योजना होती अपघात विमा योजना, तर ती कंपनीच्या माध्यमातून राबवली जात होती. मी त्याला कृषी विभागाच्या वतीने ज्या काही कुटुंबांमध्ये जो कुटुंबाचा शेतकरी कुटुंबातला माणूस दुर्दैवाने ॲक्सिडेंटली वारला त्याला 2 लाख रुपये त्याच्या लेवलवर तालुका लेवलची कमिटी बनवली, पहिले जिल्हा लेवल त्या आणि मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये अडवू नका, या 2-2 वर्ष क्लेम सेटलमेंट होत नव्हते, तोही आपण एक निर्णय घेतला आणि विशेषतः सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींनी त्यालाही मंजुरी दिली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून न राबवता ज्या शेतकरी बांधवाच्या कुटुंबातली एखादी बहीण आमची ती डिलिव्हरीला गेली असेल, हॉस्पिटलमध्ये दुर्दैवाने मृत्यू पावली असेल त्याचा समाविष्ट नव्हता, त्याचाही त्या महिला भगिनीचा मी त्याच्यामध्ये समाविष्ट केला. आणि हे सर्व निर्णय करताना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजीने फार मोठी मदत केली. शेतकऱ्याच्या ज्या ज्या भावना आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या त्या त्या ठिकाणी अतिवृष्टी असेल, परतीचा पाऊस असेल, गारपीट असेल, मदत करण्यासाठी सातत्याचा पाऊस असेल, या सर्व याच्यामध्ये 12,000 कोटी कमी जास्त माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी बांधवांना आपण दिल्या. आताही नवीन 1,500 कोटी रुपयाचा जो गेल्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि ते 1,500 कोटी रुपये शेतकऱ्याच्या नावाने जायचे, टप्प्याटप्प्याने सर्वाच्या नावावर पैसे चालले, ऑनलाईन सिस्टीममध्ये मोठा बदल केला, सूर्यफूल आणि कापूस याच्यासाठी 1,000 कोटी रुपयाची तरतूद करून ठेवली जेणेकरून सूर्यफूल असेल किंवा सोयाबीन असेल हे जे तेलयुक्त पदार्थ आहे ते तयार व्हावे, कापूस आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये पिकवला जातो त्या शेतकऱ्यासाठी आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष पाहिलं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, चांगली मार्केट मिळाला पाहिजे. एक दिवस बळीराजासोबत 16,000 गावापर्यंत कृषी विभागाची लोकं गेली, असे अनेक कार्यक्रमाचा माझ्या कार्यकाळामध्ये 1 वर्षामध्ये मी जे प्रयत्न केले त्याला सन्माननीय मंत्रिमंडळामधले सर्व मंत्र्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली.